यंदाच्या मोसमातील द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून आतापर्यंत 13 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी आगामी काळात ही निर्यात वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात साधारणतः डिसेंबर ते मार्च हा कालावधी द्राक्ष हंगामाचा असतो. जानेवारी पासून निर्यात सुरू होत असते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका द्राक्षाला बसला आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीपेक्षा उत्पादन कमी होणार आहे. नाशिक आणि सांगली पट्ट्यामध्ये द्राक्षाचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. त्यात नाशिकची द्राक्ष ही निर्यातक्षम असल्याने या भागातूनच निर्यात जास्त होते. या द्राक्षांना दुबई मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, पुणे.